शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाकडून 16 तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यवतमाळ तालुक्यातील भामराजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून आज यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या चक्का जाम आंदोलनात माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी आणि इतर प्रमुख नेत्यांनी चक्का जाम आंदोलनात उपस्थित होत यावेळेस शिवसैनिक आणि शेतकऱ्यांकडून राज्य सरकार विरोधात घोषणा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कापसाला त्वरित प्रति क्विंटल 10,000 रुपयांचा हमी भाव जाहीर करावा, तसेच कापसाची त्वरित खरेदी चालू करावी, सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा रुपये हमी भाव जाहीर करावा, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या यावेळेस करण्यात आल्या होत्या. चक्का जाम आंदोलनामुळे नागपूर तुळजापूर हायवेवर काही काळा लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा बघायला मिळाल्या. त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी यांनी दिलेला आहे. शेतकऱ्याच्या मागण्या एक महिन्या पहिलेच आम्ही शिवसेनेतर्फे मोठा आणि भव्य मोर्चा, शेतकऱ्यात आक्रोश मोर्चा हा काढला होता. त्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांनी त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता आणि अशा परिस्थितीत जिल्ह्याची परिस्थिती पाहता एकदम वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन टेकलेली आहे. अशातच बाहेर देशातून कापूस आयात केला, त्याच्यामुळे हे कापसाचे भाव पडले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच पक्षाचं असल्यामुळे त्यांनी जनतेला न्याय द्यायचं ठरवलं नाही आणि याच्या विरोधात जनतेने हा मोर्चा काढला. त्याच्यानंतर आता जागोजागी चक्का जाम आंदोलन केलेलं आहे आणि याच्यातच दुसऱ्या शेतकऱ्याच्या बऱ्याचशा अशा अडचणी आहे. वन्य प्राण्याचा त्रास आहे शेतकऱ्याला, हा एक या जंगलात वाघाचा धुमाकूळ घालला आहे. आम्हाला प्रशासनाला हे सांगत आहे का, शेतकऱ्याच्या जे जी समस्या असन, मुख्य समस्या भाववाढीचा आहे. भाव वाढ जर या सरकारनं जर केली नाही तर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ हे सरकार आणणार आहे. म्हणून या सरकारवर 302 गुन्हा दाखल व्हावा, हेच मागणी भाजपवाले करत होते विरोधात असताना. आता ते सत्तेत आहे, ते कापसाला भाव देऊ शकत नाही, शेतकऱ्याच्या व्यथा जाणू शकत नाही, अशा सरकारचा आम्ही तीव्र आणि जाहीर निषेध करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, यवतमाळ.